सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक निर्माते दिग्दर्शक नितीन देसाई यांचं निधन झालं। आजवर अनेक सिनेमांसाठी कला दिग्दर्शन करणाऱ्या नितीन यांना पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं। देवदास या सिनेमाच्या कला दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। या सिनेमात त्यांनी बनवलेले सेट्स खूप गाजले। या सिनेमातील प्रत्येक पात्राचं घर हे खूप भव्य दिव्य होतं, पण सगळ्यांच्या लक्षात राहिला तो चंद्रमुखीचा कोठा। वेशेचा कोठा म्हटल्यावर येणारं चित्र डावलून काहीतरी वेगळं करण्याचा नितीन यांचा प्रयत्न होता, म्हणून त्यांनी कोठा असला तरी त्यावर टेम्पल आर्किटेक्चर करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा 1942 लव्ह स्टोरीसाठी वापरलेलं तलावाचं लोकेशन वापरलं। चंद्रमुखीचा कोठा इतका भव्य झाला की जेव्हा माधुरी अमेरिकेहून चित्रीकरण करण्यासाठी सेटवर आली तेव्हा नितीन यांनी बांधलेला सेट बघून ती खूप खुश झाली। सिनेमासाठी त्यांनी बनवलेला भव्य सेट काचेचा महाल तिला खूप आवडला। ती तो पूर्ण 2 किलोमीटरचा सेट तिच्या आईसोबत फिरली आणि तिने नितीन यांचं कौतुक केलं। ती त्यांना म्हणाली, तू इतकं सुंदर काम केलंयस की मला आता डबल रिहर्सल केली पाहिजे। इतकंच नाही तर पारोचा लग्न झाल्यानंतरचा जमीनदारांचा वाडा सुद्धा भव्य दिव्य दाखवण्यासाठी पारोचं घर आणि देवदासचं घर यांच्यापासून एकत्र एकच सेट बनवण्यात आला। शेवटच्या सीनला पारो जेव्हा घरातून पळत येते तेव्हा तो सीन एकाच कॉरिडॉरमध्ये 3 दिवस सतत शूट केलाय। पहिल्या दिवशी हा कॉरिडॉर येल्लो आणि ब्राऊन रंगाच्या भिंतीने रंगवण्यात आला, दुसऱ्या दिवशी त्याला पूर्णपणे ब्राऊन रंग देण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी त्या कॉरिडॉरला निळा रंग देण्यात आला होता। आणि तीनही दिवस तो सीन ऐश्वर्याने शूट केला। एकच भाग 3 दिवस 3 वेगवेगळ्या रंगात रंगवण्याचं कारण म्हणजे पारोचं घर भव्य दिसावं म्हणून। नितीन यांनी घेतलेली ही मेहनत फळाला आली। देवदास सुपरहिट झालाच आणि या सिनेमातील सेटसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला। राजश्री मराठीकडून नितीन यांना भावपूर्ण श्रद्धांजली।